आणि त्यानंतर मी आता रनिंग 7 महिने झाले मी ऍडमिशन घेतलेले MSc करते मी आणि माझी मुलगी 7 वर्षाची आहे आणि ती अंडर गुजरात बॉलिवूडमध्ये ॲज अ क्लासिकल डान्सर म्हणून ती कॅप राऊंडची तयारी करते. 6 वर्षापासून ती प्रॅक्टिसमध्ये आहे तर तिच्यासाठी मी प्रेयर करायला इकडे आलेली आहे. सो स्पेशल मेसेज त्या लेडीजसाठी ज्या लेडीजच्या जीवनात काहीतरी घटना घडतात. प्रत्येक माणसाच्या मागे काही ना काही स्टोरी आहे. मला भाषण द्यायचा एक्सपिरियन्स नाही आहे तर मी हॅझिटेट झाले तर सांभाळून घ्या आणि काही जास्त जर बोलले मी तरी पण सांभाळून घ्या. प्रत्येक लेडीजचं किंवा प्रत्येक माणसाचं जीवन सेम नस जे विधीचं विधान आहे ते होणारच आहे. पण ज्या लेडीज ज्यांच्या जीवनात काहीतरी असे प्रसंग घडतात की त्यांना काही कारणास्तव तिचा डिवोर्स होतो किंवा मुलाचा डिवोर्स होतो किंवा एखादी मुलगी विधवा असते किंवा लग्न तुटतं तिचं होता होता राहून जातं, अशा मुलींसाठी किंवा अशा बायांसाठी जे शब्द वापरले जातात ते अनबेअरेबल असतात. इथे मी ते प्रेझेंट नाही करू शकत पण ब्रेकफास्टमध्ये लंचमध्ये आणि डिनरमध्ये तिन्ही टाईमला सूट मिऱ्याचा चहा म्हणतो आपण, मिरे वगैरे फुटून सूट मिऱ्याचा चहा तिखट लागतो तो, हे तुम्ही 3 टाइम पिऊ तर नाही शकत. अशा पद्धतीचा एवढ्या लेवलचा त्रास अशा लेडीजला होतो. आय एक्सपिरियन्स दॅट. इतके वल्गर वर्ड्स यूज केले जातात, विधवांसाठी घाणेरडे शब्द यूज केले जातात की आत्महत्या करायला प्रवृत्त होते. मी माझी मम्मी पप्पा आम्ही जिवंत आहे तर माझ्या मुलीमुळे तिच्यामुळे मला जगावं लागेल. कारण कोणत्याच माय बापाला शोक नसतो आमच्या मुलीचं वाटू व्हावं किंवा असं काही तरी. एकदम असं एक लेडीज आहे जिला माझं काहीतरी प्रॉब्लेम माहिती झाला. आपल्या झगरे फॅमिलीतूनच आहे ती, सून वायरी आहे, झगरे फॅमिलीची सून आहे ती. आणि ती चिखली साईडला राहतात ते. त्यांना काहीतरी 3-4 महिने अगोदर मी माझी मम्मी पप्पा आम्ही सगळे आलो होतो माझ्या पहिल्या घरी डोंगरशुल्क आईबाबांना भेटायला. तर तेव्हा माझी भेट झाली त्यांची एका कारणास्तव रावतवाडी साईडला किंवा बस स्टँड साईडला आय थिंक. तर त्या आंटी मला म्हणाल्या की आम्हाला असं असं माहीत पडलं, मी त्यांना नात्याने ओळखत नाही काही नाही, आम्हाला असं असं माहीत पडलं तुझा थोडा प्रॉब्लेम सुरू आहे. पण असं कसं होतं तुझं हे जे पण आहे ते यू हॅव टू ॲडजस्ट अँड ऑल. सी जेव्हा एखादी कोणतीही घटना घडते प्रत्येकाच्या घरातलं ज्याचं त्याला माहीत असतं, प्रत्येक वेळेस तुम्ही लोक जे समाजाचे आहेत वरिष्ठ तुम्ही प्रत्येक वेळेस अवेलेबल तर नाही राहत तिकडे, ज्याचं त्यालाच माहीत असतं. तर ती आंटी मला असं म्हणाल्या आमच्या मुली तर खानदानीच्या आहेत, आमच्या मुली मस्त टिकतात मस्त नांदतात. तर माझ्या मम्मी पप्पांनी मला गुगलवरून डाउनलोड केलंय का? अशी मी नाही, अशा भरपूर आहेत. एक जी मागच्या 3-4 वर्षापासून रडती घटना घडलेली आहे, एक डोंगर खंडाळ्यात आहे, असे भरपूर आहेत. म्हणून मी बोलते का?